विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरस मध्ये तुमचं स्वागत आहे चला बोर्डच्या एक्झामला सुरुवात झालेली आहे इंग्लिशचा पेपर आता झालेला आहे त्याच्यावरच डिस्कशन बास करा कोणते प्रश्न आले होते कोणते नाही आले हे मी केलं होतं तेच आलं परीक्षेत अशी म्हणणारी मुलं भेटतील तुम्हाला अरे पण मी एवढं केलं होतं त्यातलं काहीच आलं नाही बेकार पेपर गेला अशी रडणारी सुद्धा मुलं तुम्हाला भेटतील सगळ्यांना बाजूला ठेवा आणि आता आपला फोकस ठरवा ठरल्याप्रमाणे फिजिक्स अभ्यास करायचा आहे अहो नाही सर सहा दिवस सुट्टी आहे मग थोडस केमिस्ट्री करतो ना थोडस मॅथ्स करतो ना परमिशन मिळणार नाहीये माझ्या अनुभवातून सांगतोय फक्त फिजिक्स करायचं आहे सर उद्या तर माझा हिंदीचा पेपर आहे हिंदीचाच अभ्यास कर तिथं फिजिक्स करू नको हे लक्षात घ्या तुमचा मराठीचा पेपर असेल तुमचा प्लॅन काय आहे बघा मराठीचा अभ्यास झाला नसेल अगोदर तर मराठीच केलं पाहिजे हिंदीचा पेपर झाल्यानंतर मराठीचा पेपर झाल्यानंतर जो वेळ मिळेल ना त्या तुम्ही ही स्ट्रॅटजी सुरुवातीपासून फॉलो करू शकताय बर ही स्ट्रॅटजी म्हणजे नक्की काय आहे सांगतो तुम्हाला की फिजिक्सच्या पेपरच्या वेळेस आपण फक्त फिजिक्सचा अभ्यास करतोय आणि एकदा दोनदा नाही दोन दोन तीन तीन वेळा आपण रिवाइज करणार आहे सिलेबस सगळा आणि मग आपल्याला फिजिक्सचा पेपर सोपत जाणार आहे आलं का लक्षात तुमच्या नाही रे तुमची मन शांत नसतं तुम्हाला असं वाटतं हो की केमिस्ट्रीवर एक दिवस सुट्टी आहे मी केला नाही केमिस्ट्री थोडं केमिस्ट्री करतो थोडं मॅथ्स करतो बिलकुल या मोहाला बळी पडू नका काय होतं माहितीये का, का त्या नादात फिजिक्स मागे राहतं आणि पेपर अवघड जाऊन चालणार नाही मला कुठलीच गोष्ट निगेटिव्ह बोलायची नाही तर बरं का या व्हिडिओ मध्ये सगळं आपण पॉझिटिव्हली घेणार आहोत आणि मी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे आपलं एक मिशन स्टार्ट होतंय म्हणून आपण आणि काय ते मिशन की आपल्याला फिजिक्स मध्ये चांगला नाही जबरदस्त स्कोर आणायचा ओके त्या कॉन्फिडन्स ना आपण केमिस्ट्रीला पण इझिली समोर जाणार आहे आणि मॅथ्सला पण म्हणजे माझ्याबरोबर तुम्ही पुढचे दोन तारखेपर्यंत कंटिन्युअसली तू तु युट्यूबवर तुम्ही मला फॉलो करणार आहात नक्की ओके बघा पार्ट वन स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी मधला पहिला पॉइंट काय की फिनिश इझी टॉपिक्स हा आता एक एक्झाम्पल देतो बघा मी या व्हिडिओ मध्ये एक टॉपिक घेतलाय इझी आहे तो फिनिश करून दाखवणार हो आहे मी थिअरी पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कुठले पॉईंट तुम्हाला करायचे आहेत विथ न्यूमेरिकल पण सांगणार आहे ओके ऐका जस्ट एक्झाम्पल देतो uh, अगदी मी जेव्हा सुरुवातीला क्लास के सुरू केला होता पहिलं दुसरंच वर्ष असेल पहिलंच असेल बघा स्ट्रॅटेजी सुरुवातीपासून माझी अशीच असते की आपल्याला इझी टॉपिक पटपट फिनिश करायचे आहेत म्हणजे कॉन्फिडन्स वाटतो ना की आपले एवढे टॉपिक झालेत बघा माझा एक स्टुडंट होता अडीचच्या च्या दरम्यान आला पेपर अभ्यासाला मी त्याला सांगितलं तीन चार टॉपिकच्या नाव सांगितली पटपट कर म्हणलं दुसरी एक स्टुडंट आली तिला पण मी सेम सांगितलं की हे टॉपिक आपल्याला पाच साडेपाच पर्यंत संपवायचे आहेत ओके मग साडेपाच ला तो स्टुडंट घरी चालला तो म्हणला चार टॉपिक ओके फिनिश झाले परफेक्ट अरे वा छानच त्यावेळेस सेक्शन टू सेक्शन वन वेगळं असायचं सा, आठ आठ टॉपिक असायचे हो त्याचे चार झाले आणि जा त्यावेळेस नव्हत्या नेक्स्ट डे पेपर होता बर बी सुद्धा स्टुडंट जे आले होते तिला विचारलं झाला का ती नाही म्हणली माझा अजून वेव्ह थिअरी ऑफ लाईटच चाललाय पहिलाच टॉपिक तीन तास पहिलाच टॉपिक ती करत बसली होती मी तुम्हाला सांगू का संध्याकाळी आठ नऊ वाजता त्या स्टुडंटचे पालक आले आणि ते म्हणले की सर तिचा अभ्यास होईना झालाय आम्ही गॅप घ्यायचं ठरवलंय रिपीट होतच नाही अभ्यास तर मी तुम्हाला सांगतो त्या पालकांना ते, पाल ते थोडेसे आमचे थोडेसे म्हणजे नातेवाईकच होते आमच्या लक्षात घ्या मग मी त्यांना म्हणलं थांबा तुम्ही मग रात्री दोन वाजेपर्यंत त्या स्टुडंटचा मी अभ्यास घेतला पेपर ठाकच गेला मानसिक तणाव असतो रे तुम्हाला दुसरं काय नाही मनात ओव्हर थिंकिंग करून ठेवता फक्त मग तिला तो पेपर ठाक गेला तिला मी एवढं म्हटलं त्या स्टुडंटला काय की जेवढे मार्क्स पडतायत ना त्यात सॅटिस्फॅक्शन माना या स्टेजला नेक्स्ट पेपर आपला केमिस्ट्री आहे ओके मग आता काय तुमच्या लक्षात आलं का की आज ऍट एनी कॉस्ट तुम्हाला तीन तरी टॉपिक संपवायचे आहेत त्यातला एक या व्हिडिओ मध्ये तुमचं संपणार आहे मला असं वाटतं आपण दोन दोन तासाला तुम्हाला व्हिडिओ प्रोवाईड करायचे का दीड तासाला दीड तास ठीक आहे असं वाटतंय कारण एक तासात तुमचा टॉपिक होणार नाही आहे पण दीड तासात संपवायचं मी सांगेल ते करायचंय तुम्हाला इझी टॉपिक आहे तीन टॉपिक आज आपण फिनिश करणार आहोत ठीक आहे बरं फिनिश इझी टॉपिक हा पहिला पॉईंट ओके okay, ओळीनं जायचं नाहीये आपल्याला त्याच्यानंतर छोटे टॉपिक पण जास्त मार्क असं वेटेज पाहिजे इलेक्ट्रोस्टॅटिक नको इलेक्ट्रोस्टॅटिक नको आहे लक्षात घ्या त्याचं वेटेज कमी आहे कमी मार्क टॉपिक आहेत आणि सिलेबस किती आहे त्याच्यात गॉस लॉचे ऍप्लिकेशन्स से, आहेत क्यापसित कॅपॅसिटी सिरीज कॅपॅसिटी पॅरल ते पोटेन्शियल एनर्जी अरे व्हॅन्डीग्राफ्ट जनरेटर आणि अजून भरपूर आहेत अजून भरपूर आहेत कॅपॅसिटन्स डेरिवेशन भरपूर आहेत न्यूमेरिकल टफ वाटतात त्याच्यातले करायचे ते पण करायचंय सोडायचं नाही कुठला टॉपिक आपल्याला पण इनिशियली छोटे टॉपिक बर मग आता कम्प्लीट मॅक्सिमम टॉपिक ऑन द फर्स्ट डे मग अशीच बोललो आजच्या या पहिल्या दिवशी जास्तीत जास्त टॉपिक आपल्याला फिनिश करायचे आहेत ओके रात्री दहा अकरा पर्यंत आपण अभ्यास करत राहणार आहोत तुम्ही माझ्या बरोबर असणार आहे लक्षात घ्या ओके बर आता टॉपिक घ्यायचं आहे मॅग्नेटिक मटेरियल बरं माझी बडबड किती मिनिटं झाली बघतो मी बर का चला ठीक आहे मी तुमचा वेळ घेतलाय तुम्हाला करायचं तेवढं मोटिवेट मी केलेलं आहे आता अभ्यासाला सुरुवात पुस्तक उघडायचं आणि पहिल्यांदा या टॉपिक मधल्या डेफिनेशन करायचं कुठलं गायरो मॅग्नेटिक रेशो मी तुम्हाला सांगू का रेशो ऑफ पोटॅन्शियल डिफरन्स टू द ओके म्हणजे हा कुठला तरी डेफिनेशन आहे रेशो ऑफ नेट मॅग्नेटिक डायपोलमेंट टू द व्हॉल्युम पण एक डेफिनेशन आहे म्हणजे रेशो ऑफ हिट द टोटल हिट म्हणजे मला सांगायचंय काय माहितीये का ही जी डेफिनेशन तशीच आहे कुणाचा रेशो कुणाशी आहे सांगा ऑर्बिटल मॅग्नेटिक रेशो म्हणजे मोमेंटमशी आहे यालाच गायरोबिक रेशो म्हणतात बर पटकन गायरोबिक रेशोची ना तुम्ही डेफिनेशन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा ती कॉन्स्टंट आहे एट पॉइंट एट इंटू टेन रेस टू टेन कुलम पर के न्यूमेरिकल पण गार्यो आहे न्यूमेरिकल पण आहे त्याच्यावरती लक्षात घ्या बट ते झालं की सेटरचा फेवरेट क्वेश्चन आहे मॅग्नेटायझेशन मॅग्नेटिक फिल्ड इंटेन्सिटी आणि ससेप्टिबिलिटीचे डेफिनेशन करा ते झाल्यानंतर डायमॅनेटिक सबस्टन्स पॅरामॅनेटिक सबस्टन्स फेरोमॅनेटिक सबस्टन्स याच्या डेफिनेशन प्लस तुम्हाला याच्या प्रॉपर्टीज करायच्या आहेत म्हणजे डिस्टिंग्विशला जरी प्रश्न आला तरी तो जमला पाहिजे लक्षात घ्या ओके सॉफ्ट आणि हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स त्याची ती रिटेन्टिव्हिटी कोअरेटिव्हिटी हे जे काही पॉईंट्स आहेत ना सॉफ्टसाठी कुठली व्हॅल्यू असते हार्ड मॅग्नेटिक मटेरियल असेल त्याच्या व्हॅल्यू काय पाहिजे सॉफ्ट मॅग्नेट हार्ड मॅग्नेट सी क्यू साठी इम्पॉर्टंट आहे करा ओके okay? किती डेफिनेशन्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा सा, सात आठ डेफिनेशन सा, असतील कराल ओके okay? त्याच्यानंतर मी डायरेक्टली इकडं वळत नाही इकडच्या प्रश्नाला ना? क्युरीज लॉ करायचा क्युरीज लॉ त्याच्यानुसार ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर असते ते टेम्परेचर केल्विन मध्ये पाहिजे हे लक्षात घ्या कशात पाहिजे केल्विन मध्ये ओके करायचे कुठले प्रश्न बघा ई व्ही आर अपॉन टू युट्यूब वर सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च करा आणि मॅग्नेटिक मटेरियल इन टेन मिनिट असा व्हिडिओ त्यात मी हे प्रूफ दिलेलं आहे खूप इझी आहे इलेक्ट्रॉन जेव्हा रोटेट होतोय न्यूक्लिअस भोवती ओके मग त्याचा पिरियड टाइम काढा टू आर अपॉन व्ही तो करंट जनरेट होतो त्याचा फॉर्म्युला काढा ई इन टू टी ओके okay, मध्ये टीच व्हॅल्यू पोट करा मॅग्नेटिक मोमेंट काढण्यासाठी करंटला एरिया ना मल्टिप्लाय करायचा आहे एरिया स्क्वेअर आणि इझी स्टेप आहे रे दोन मिनिट वेळ काढून तो व्हिडिओ बघायचा बरं का येत नसेल तर त्याच्यानंतर हे जे आहे ना इथं मी टॉपिकचं नाव टाकतोय ऑसिलेशन ऑसिलेशन मध्ये पण सेम कन्सेप्ट आहे ऑसिलेशन मध्ये पण सेम न्यूमेरिकल आहे फक्त सिंबॉल इथं एम आहे मॅग्नेटिक मोमेंटचं तिथं म्यू हे सिम्बॉल आहे इमिजिएटली ऑस्टिलेशन मधला सॉल्ड प्रॉब्लेम सुद्धा बघायचा हे झाल्यानंतर बर हे पोटॅन्शियल एनर्जीचा एक फॉर्म्युला आहे पाहिजे मला डिरायव्ह बोहोर्स मॅग्नेटॉन जेव्हा तुम्ही गायरोमॅटिक रेशोचा पॉइंट केला होता ना त्याच्यावर तो प्रश्न आहे ओके त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो रिलेशन बिटवीन एच आणि एम यासाठी तुम्हाला अगोदर बी नॉट ची व्हॅल्यू काढायची आहे नंतर बी एम ची व्हॅल्यू काढायची आहे बी नॉट ची व्हॅल्यू असते म्यू झिरो एन आय म्हणजे यच याची व्हॅल्यू असते म्यू नॉट टू एम टोटल म्हणजे दोघांची काय होणार आहे ऍडिशन यातनं म्यू नॉट कॉमन काढा मग बी इक्वल्स टू टोटल म्हणजे म्यू नॉट इन टू एच प्लस एम इन टू च अपॉन करा प्लस मायनस करा मिळालं की रिलेशन पण हे जे आहे ना मॅग्नेटायझेशन त्याची व्हॅल्यू असते ससेप्टेबिलिटी इन टू एच ती व्हॅल्यू इथं पुट केली एच ची व्हॅल्यू असते एन आय ती व्हॅल्यू इथं पुट केली एन आय एक्स टू एच आणि एच म्हणजेच एन आय ना मग ते एच कॉमन काढलं म्हणजे एन आय कॉमन काढलं तरी तुम्हाला आणखीन वन प्लस एक्स मिळणार आहे मी ससेप्टिव्हिटीला एक्स म्हणतोय वन प्लस ससेप्टिव्हिटी म्हणजे म्यू आर मिळणार आहे ते बी करा कि लगे बघा रिटेंटिव्हिटी कोविरसिव्हिटी म्हणजे काय ते लिहा ओके झालं की एवढंच आहे एवढंच आहेत प्रश्न कुठं जास्त प्रश्न आहेत एवढच आहेत प्रश्न बर तुम्हाला हे होत नाही का अरे करा काय उघड नाही लक्षात घ्या दोन डिरेक्शनला ताकत लावा बरं त्याच्या अगोदर डेफिनेशन भयंकर आहेत का काहीच नाहीयेत वेटेज पाच मार्क आहे तीन मार्क न्यूमेरिकल आलं तर बघूया का न्यूमेरिकल मग चला पहिले हेच न्यूमेरिकल बघूया काय विचारलंय बघा त्यांनी कॅल्क्युलेट तर काय म्हणले गायरोमॅटिक मला आहे ई अपॉइंट ट्वाईस मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे ईल e मला माहिती आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन नाईन पॉईंट वन इंटू टेन रेस टू मायनस थर्टी वन मला माहिती आहे एट पॉईंट एट आन्सर येणार वापरताय माझी देवाजवळ प्रार्थना आहे दे हा प्रश्न दे युधरोमॅटिक रेशो आपर लिहिणार आहेत मिळवायचे आहेत बर आता थांबा एक मिनिट हा प्रश्न ऑस्टिलेशन मधला आहे बघा बार, बार मॅग्नेट ऑफ मोमेंट ऑफ एनर्शिया फायव्ह हंड्रेड दिले रे बनो ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर आता ग्रॅमचं के जी करण्यासाठी मायनस थ्री सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करायचं आहे मायनस फोर मायनस काय फोर सेंटीमीटर स्क्वेअर चुकलं माझ माझं चुकलं थांब बाय एक मिनिट मी विचार करत होतो बर का ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर आहे रे मग बघा च किलोग्रॅम मायनस थ्री सेंटीमीटरचं मायनस फोर मग किलोग्रॅम मीटर स्क्वेअर मिळणार की जे या युनिट आहे चला प्रश्न करा मोमेंट ऑफ एनर्शियाची डेफिनेशन आय म्हणजे मोमेंट ऑफ एनर्शिय त्याची डेफिनेशन त्याचा एसआय युनिट परिषद येऊ शकतो प्रश्न मग हे टेन रेस टू मायनस सेव्हन आहे का इथं बघा घेतलंय का इथं घेतलंय ओके आय छल मी आली अरे पण ह्या कुठला फॉर्म्युला आला अरे हा फॉर्म्युला असा डायरेक्ट येतात ना तीच गडबड आहे सगळी असं आहे टी इक्वल्स टू टू बाय अंडर रूट आय अपॉन एम बी ओके त्याचा त्यांनी स्क्वेअर केलाय रे म्हणजे काय केलंय टी स्क्वेअर

मायनस फोर वरती करा प्लस फोर होतील थर्टी सिक्स चा स्क्वेअर होणार आहे लक्षात घ्या इथं पाय स्क्वेअर व्हॅल्यू नाईन पॉईंट एटी सिक्स येणार आहे मला काय म्हणायचं हे कॅल्क्युलेशन लॉक टेबल ला, तेस युण तेस युण तेस कर ला का बघा नाहीतर इझिली विदाउट टेबल होऊ शकतं इझिली नाही होणार ऑप्शन असलं तर करावं लागेल बरं काय विचारलंय त्यांनी मॅग्नेटिक मोमेंट त्याचं युनिट असतं ए एम स्क्वेअर का करंटला एरिया मल्टिप्लाय करायचं मग नाही का बोललो मी करंट युनिट एम्पियर आहे आणि एरियाचं मीटर स्क्वेअर ओके मग पहिल्यात हा डायरेक्ट फॉर्म्युला नाही आला तुम्हाला असा लिहावं लागेल स्क्वेअर काढवं लागेल बळांनो ऐकायचं तुम्ही बार मॅग्नेट आहे आणि मोमेंट ऑफ एनर्शिया दिलंय मॅग्नेट आणि मोमेंट ऑफ एनर्शिया लगेच फॉर्म्युला आठवला पाहिजे ऑसिलेशन मध्ये पण हाच आहे फक्त इथं एम ते तुम्हाला जमलं पाहिजे ओके ऑसिलेशन टॉपिक चौथा टॉपिक काढून जर इमिजिएटली बघितलं तर सापडेल बर का प्रश्न आपल्याला पण आपण ते नंतर बघूया तुम्ही बघा नेक्स्ट क्वेश्चन मला बघू देत इथं मात्र महत्वाचं आहे हे जे आहे ना हे केमिस्ट्री मधले थ्री डी यातलं कुठलं पण एक मला सांगा चला थ्री डी सेवन घेऊ कर थ्री डी सेवन असेल तर डी मध्ये सात इलेक्ट्रॉन सिंगली एक दोन तीन चार पाच सहा सात सिंगल इलेक्ट्रॉन किती आहेत तीन अनपेयर्ड एक वस्तू थ्री मिळालं एन ब्रॅकेट एन प्लस टू असा फॉर्म्युला असतो थ्री इंटू ब्रॅकेट थ्री प्लस टू म्हणजे फाईव्ह म्हणजे रूट फिफ्टीन थ्री पॉईंट समथिंग येणार आहे अरे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट फोर पॉइंट एट कसं दिलं तुम्ही आम्हाला आन्सर हो 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 होत बरं का घ्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू गा लो मी लक्षात घ्या कारण यांची व्हॅल्यू तर थ्री येते बघा सात इलेक्ट्रॉन बरोबर आहे थ्री येते मग थ्री थ्री प्लस टू फायव्ह फायव्ह थ्रीचा फिफ्टीन चे उत्तर चार आला असतं सोळा पेक्षा कमी ठीक आहे समजून घ्या बरं का ही मध्ये ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मध्ये ओके नेक्स्ट क्वेश्चन द रिजन इन साइड द रॉयड ससेप्टिबिलिटी दिले ओके okay, हे दिले व्हॉट इज द परसेंटेज इनक्रीज इन्क्रीज इन टू हंड्रेड अँसर येते काय कॅल्क्युलेशन करायला लागत नाही पर्सेंटेज इन्क्रीज लक्षात ठेवा हेच उत्तर येणार आहे तेच येणार आहे फक्त ने त्याला मल्टिप्लाय केले पण हे लिहावं लागेल आता परसेंटेज इनक्रीज काढण्यासाठी इनक्रीज किती झालाय डिवाइड बाय ओरिजिनल व्हॅल्यू आणि इनटू हंड्रेड करायचं असतं इन्टू काय करायचं असतंय हंड्रेड परसेंटेज इनक्रीज इक्वल्स टू मी म्हणतो ह्याला मारा गोळी ओके okay, आणि मी सांगतो तसल्या पर्सेंटेज इनक्रीज इक्वल्स टू बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट टू हंड्रेड आता बी ची व्हॅल्यू ते जे देत ना म्यू टू एच ओके बी ची व्हॅल्यू म्यू टू एच एच ची व्हॅल्यू काय असते एन आय असते लक्षात घ्या मी तुम्हाला सांगू का आता हे जे व्हॅल्यू त्या पुट करतायत म्यू मायनस म्यू नॉट अपॉन म्यू नॉट ते प्रत्येकातलं एच त्यांनी कॅन्सल केलंय याच कॉमन कारण काय केलंय कॅन्सल केलंय अरे काय केलंय तेच कळणं झालंय लक्षात घ्या काय केलंय ते समजतच के नाहीये मी तुम्हाला सांगू का आता जर तुम्ही मॅग्नेटिक मटेरियल टॉपिक बघितला बघा मी तुम्हाला आता थोडंसं सांगतोय त्यामुळं पुस्तकातले न्यूमेरिकल्स करूनच वाटत नाहीत आपल्याला ओके एकच मिनिट हा हे ते प्रॉब्लेम तो आता जो आपण बघतोय तो आणि इथं त्याचं सोल्युशन आहे माझ्याकडं ओके बघा ची व्हॅल्यू आहे ती ही अशी आहे म्यू नॉट वन प्लस ससेप्टिबिलिटी इन टू एच बी ची व्हॅल्यू म्यू नॉट वन प्लस ससेप्टिबिलिटी इन टू एच म्यू नॉट वन प्लस ससेप्टिबिलिटी इन टू एच ही व्हॅल्यू कोणाची बीची बी नॉट ची व्हॅल्यू जी आहे ओरिजिनल सुरुवातीची व्हॅल्यू ती म्यू नॉट एन आय म्यू नॉट एन आय ही जी बी ची व्हॅल्यू आहे ती म्यू नॉट एच आहे ओके म्यू नॉट एच डिवायडेड बाय परत म्यू नॉट एच आणि इन टू कोन हंड्रेड आता एक काम करा यानं आत मल्टिप्लाय करा म्हणजे म्यू नॉट ला ह्या वन ला म्यू नॉट आणि एच न मल्टिप्लाय करा ओके okay, प्लस म्यू नॉट न आणि एच न सस्पिट मल्टिप्लाय करा म्हणजे म्यू नॉट सस्पी इंटू एच मायनसॉट इंटू एच एच ला प्लस ला मायनस कॅन्सल होतील हे उरलंय म्यू ला म्यू नॉट एच एच कॅन्सल करा ससे उरली आणि इंटू हंड्रेड मी वेळ लावलाय पण हा प्रॉब्लेम बळा तुम्हाला करायचा आहे दोन मार्काला आला तर का सोडायचं सांगा बघू

मी जाऊन बसून हा प्रॉब्लेम घेतलाय बर का टॉपिकचं नाव काय बघा सॉलिड स्टेट केमिस्ट्रीमध्ये त्यात काय माहितीये का कि मोलार मास ला, ना, के की मोलार मासला मी मास ऑफ वन ॲटम आता नंबर ऑफ ऍटम्स काढायचे आहेत नंबर ऑफ ऍटम्स तर तुम्हाला सॅम्पल जे दिलंय त्याला डिवाइड करा मास ऑफ वन ॲटम माझा अक्षर जरा खराब येते समजून घ्या खरं सॅम्पल किती ग्रॅम दिले रे बळा सॅम्पल 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 दिले काय नाही काय हे व्हॉल्यूम वगैरे सगळं ठीक आहे मॉलिक्युलर मास वगैरे हा डेन्सिटी अजून दॅटायपोलर कुठे सॅम्पल दिले नंबर ऑफ आयटम्स विचारलेत ना डोमेन इन फेरोमॅटिक क्यूब ची साइड दिले एस्टिमेट द नंबर ऑफ आयटम म्हणलंय बरोबर आहे की मॉलिक्युलर मास दिलाय पंचावन्न दिलाय ओके okay, ते मला माहितीच आहे ओके मास ऑफ वन ऍटम काढावं लागणार आहे मास म्हणजे व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी वॉल्यूम टू डेन्सिटी डेन्सिटी दिले वॉल्यूम काढावा लागेल साईड दिले त्याच्यावरून बघा वॉल्यूम म्हणजे एक क्यूब घेतलाय ओके मग मासचा चा फॉर्म्युला व्हॉल्युम इंटू डेन्सिटी व्हॉल्यूम जो आलाय त्याला मल्टिप्लाय करा मास मिळेल मग तुम्ही काय करा माहितीये का की जे मास मिळालं ओके सेव्हन पॉइंट नाईन इंटू टेन रू माय ट्वेल्व्ह सॅम्पलचं त्याला मास ऑफ वन आयट्रम न डिवाइड करा मास ऑफ वन ऍटम कसा काढायचा की तुमचं मोलार मास जे आहे फिफ्टी फायव्हल करायचं पण ते ना करा वर ना टू आलं आता बघा मुलांना समजत नाही ते आता मी तुम्हाला समजावून सांगितलं इथं लॉजिक वापरा मोलार मासला एव्हॅगेट्रोज नंबर डिवाइड केलं की मास ऑफ वन ऍटम मिळतं सॅम्पलचं मास त्यांनी दिलं नव्हतं वॉल्युमिन टू डेन्सिटी करून काढावं लागलं फार अवघड कॅल्क्युलेशन नाही आहे दिसायला मोठं दिसतंय बरं एवढं करून त्यांनी काय विचारलंय की मॅक्सिमम विचारले मॅक्सिम पॉसिबल डायपोलमेंट मग मॅक्सिम पॉसिबल डायपोल मोमेंट काढण्यासाठी की जे काही तुमचे नंबर ऑफ एटम आहेत ना ओके फॉर ऑल द मोमेंट्स आर परफेक्टली मग त्याला त्यांनी मल्टिप्लाय डायपोल मोमेंट न ओके नंबर ऑफ डायपोल मोमेंट न मल्टिप्लाय करा ओके ठीक आहे आता नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या हा शेवटचा प्रॉब्लेम मी घेतोय बरं का ससेप्टिबिलिटी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर मग फॉर्म्युला टू एक्स वन पहिली जी ससेप्टिबिलिटी आहे ना ओके ती आहे एक्स दुसरी जी आहे ती एक्स बाय थ्री ओके पहिलं जे टेम्परेचर होतं ते थ्री हंड्रेड होतं बाळांनो दुसरं टेम्परेचर काढायचं आपल्याला यालाही कॅन्सल होणार वन बाई थ्री वरती जाणार दॅट इक्वल्स टू टी टू अपॉन थ्री हंड्रेड मग टी टू ची व्हॅल्यू येणार आहे नाईन हंड्रेड केलवेन सेल्सिअस मध्ये कसं आलं तर टू सेव्हन्टी थ्री मायनस करा ऍन्सर मिळेल म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कळाला का रे बऱ्याच वेळा आले ससेप्टिव्हिटीचा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा हे लक्षात घ्या बर आता मी तुम्हाला शेवटी होमवर्क देतोय तो लक्ष द्या आता तुम्हाला काय करायचं का आहे माहिती आहे का की तुम्ही टार्गेट पब्लिकेशन किंवा नवनीत पब्लिकेशनचे बुक्स घ्या ओके आणि मला की नाही ऍट एनी कॉस्ट बर का की ही एक एमसीक्यू पाहिजे तुम्ही माझ्याकडून थांबा इकडं ही एमसीक्यू क्यू पाहिजे हे जे आहे ना ओ सॉरी आता हे थांबा हे कॅन्सल करूया ओके मला ना हा प्रॉब्लेम पाहिजे वर्क डनचा वर्क डन

ओके ऑबियसली दहाला सहा डिवाइड बरोबर आहे का ऑसिलेशन पर सेकंड पाहिजे ऑसिलेशन किती तेच वर घेतले पाहिजे ना मग पिरियड टाइम किती माहिती आहे का सिक्स बाय टेन येईल मग तो फॉर्म्युला आठवतोय का टू पाय रूट मोमेंट ऑफ एनर्शिया आणि एम बी मोमेंट दिले म्हणजे बघा मोमेंट ऑफ एनर्शिया पण दिले एम ची व्हॅल्यू दिले पिरियड टाइम दिलाय उरले काय लक्षात घ्या थांबा थांबा एम ची व्हॅल्यू दिलेली नाही काल दिले मॅग्नेटी प्लेस इन दू दिले मोमेंट ऑफ एनर्शिया आय दिले हा बी बी म्हणजे वेबर पर मीटर स्क्वेअर ओके बर मग आता हे सगळे क्वेश्चन करा वर्क डन करा बळानो आणि हा टॉपिक एक नाही दीड तास लागू दे आपण असं इमॅजिन केलं की के चार वाजता तुम्ही बसला अभ्यासाला एक सहा वाजेपर्यंत फिनिश दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळालेलाच असणार आहे नेक्स्ट टार्गेट दिलेच असणार आहे फिनिश करायचं ऑल द बेस्ट